फिरण्यास समस्या दूर होतील. नितीन शिंगणे. पोलीस म्हटलं की भल्या भल्यांचे मखर गडायला लागतात. पोलिसांच्या बऱ्या वाईट कारकिर्दीला समाज तशी सहजासहजी दाद देत नाही. पोलिसांचे कितीही चांगले कायदे असले आणि धडाकेबाज कारवाया केल्या तरी देखील त्यांवर सकारात्मक नकारात्मक प्रतिक्रिया ह्या उमटायला लागतातच. तरी देखील हिंमत न हारता समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी विविध संकट काळात पोलीस देवदूत म्हणून जेव्हा जेव्हा धावून येतो तेव्हा तेव्हा पोलीस आणि जनतेचा स्नेह दांडगा होतो. पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. त्यामुळे पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद घडल्यास समस्या दूर होतात असं मत बाजार समितीचे माजी सभापती नितीन शिंगणे यांनी देऊळगाव मही येथे ASI अकिल काझी यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना सांगितले. यावेळी देऊळगाव मही सरपंच रामकिसन म्हस्के, उपसरपंच सय्यद सईद, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव सुभाष शिंगणे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील मतकर, माजी सरपंच सुभाष शिंगणे, रवींद्र इंगडे, वासुदेव शिंगणे आदी मंडळी यावेळी उपस्थित होती. यावेळी सरपंच रामकिसन म्हस्के यांनी बोलताना सांगितले की कोरोनाच्या टाळेबंदीत अख्ख्या देशाने सगळे माणसं गृहवासात बंदिस्त असताना अहोरात्र मात्र पोलीस रस्त्यावरच दिसत होता. कोरोना सारख्या संसर्गजन्य विषाणूच्या बाबतीत डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या जीवितला धोका सर्वाधिक होता. साथरोग नियंत्रण कायद्याच्या कार्यकक्षेतील हा विषय असल्यामुळे विलगीकरण, टाळेबंदी, संचारबंदी, जमावबंदी अशा उपाययोजना करण्यासाठी पोलीस पुढाकार घेत असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात पोलिसांविषयी आदराची भावना व्यक्त होत आहे. येणाऱ्या काळात अखिल काझी यांनी गावातून गुन्हेगारी हद्दपार करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.